नमस्कार. आज आपण बोरिवलीतील सरकारी जागेवरची अतिक्रमणे आणि याबाबत आपली स्पष्ट भूमिका आणि आपली मतं असावीत म्हणून एक आपल्या सर्वांसमोर एक संवाद करण्याच्या दृष्टीने आपण फेसबुक लाईव्ह करतो आहोत. आपल्याला या विषयाच्या बरोबर चर्चा करत असताना आपल्याला कळावं की हा विषय बोरिवलीसाठीच नाही तर मुंबईसाठी आणि समस्त महाराष्ट्रामध्ये या विषयाची गंभीरता आहे. आणि म्हणून या विषयाची सुरुवात करत असताना मग तो बोरिवलीसाठीचा सध्या आपला विषय आहे, त्यामुळे मग या बोरिवलीमध्ये काय घडत आहे, किंबहुना काय स्थिती आहे आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असताना सरकारच्या योजना, सरकारचं नियोजन, सरकारच्या मनामध्ये असलेल्या विविध स्तरावरच्या योजना ज्या जनतेच्या भल्यासाठी किंबहुना येणाऱ्या नवीन पिढीसाठी, मग त्यामध्ये विविध योजना असतात, मग शाळा असेल, कॉलेज असेल, तलावाचं सुशोभीकरण असेल, त्यामध्ये सॅटेलाइटचं केंद्र उभारायचं असेल, आरोग्याच्या सोयी सुविधा असतील, रस्ते असतील, असे विविध प्रकल्पाची कामं ही सरकारच्या माध्यमातून होत असतात. सरकारे बदलत असतात, नवीन सरकारं येत असतात, त्यामुळे या विषयावरची माझी मतं ही मी विधानसभेमध्ये मांडली होती. त्याबद्दलचा विधानसभेमध्ये केलेली भाषणाच्या काही क्लिप्स तुम्ही सगळ्यांनी बघाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बोरिवली येथील मुंबई उपनगर विभागातील चारकोप आणि गोराई येथील शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याबाबतची सूचना गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गोराई चारकोप हा भाग बोरिवलीतील म्हणजेच मुंबईतील सगळ्यात महत्वाचा भाग मानला जातो आणि त्याच्यामुळे यामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत आणि विशेष करून सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असताना दिवसाढवळ्या सरकारी जमिनी लुटत असताना आपण प्रशासन म्हणून गेल्या कित्येक वर्षामध्ये याच्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर गोराई येथील सरकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील जागा 1985 सालापासून अतिक्रमित आहे. आपण समजू शकतो की अतिक्रमण झालंय, तिथे कोणीतरी घर बांधलंय, पण जेव्हा सरकारी योजना तिथे येते, सगळ्यात महत्वाची योजना मागच्या सरकारमध्ये जेव्हा सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कांदळवनाचा प्रकल्प ज्याला मॅनग्रोव फॉरेस्ट पार्क म्हटलं जातं असा सगळ्यात महाराष्ट्राचा चांगला प्रकल्प तिथे आला, पण तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की 7 एकर जमिनीवर अतिक्रमण आहे. बेव्ह्यू नावाच्या हॉटेलने गेल्या 20-25 वर्षापासून तिथे प्रचंड प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये विशेष करून रेस्टॉरंट, बार, दारूचे अड्डे उभे केलेले आहेत. आणि माझी आपल्यातर्फे आजच्या या शासनाला, सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची बांधकामं ज्यामध्ये सरकारी जमिनी लुटल्या गेल्या आहेत आणि सरकारी जमिनी लुटत असताना त्यावर उभारले गेलेले हे सगळी जी बांधकाम आहेत ती निष्कासित केली पाहिजेत, कारण का सरकारी योजना तिथे आलेली आहे. दुसरा मुद्दा गोराई येथेच, गोराई 3 येथे जमिनीवर कांदळवनाची जमीन आहे अध्यक्ष महोदय, आणि या कांदळवनाच्या जमिनीवर सरकारी प्रयोजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. त्याच्या आजूबाजूला अनेक असंख्य इमारती उभ्या राहिल्या, सरकारने म्हाडाच्या माध्यमातून त्या जमिनी भूखंड म्हणून लोकांना दिल्या, लोकांनी आपापल्या इमारती बांधल्या आणि इमारती बांधल्यानंतर इमारतीच्या बाजूला समुद्राला लागून खाडीचा जो पट्टा येतो त्या खाडीच्या पट्ट्याला लागून असलेल्या जमिनीवर प्रचंड प्रमाणामध्ये झोपड्या उभ्या राहिल्या. आपण कधी कधी समजतो की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून आपण झोपडीला पात्र करतो आणि मग त्या झोपडीला घर देतो, पण यामध्ये गोराई 3 येथे असलेल्या या झोपडपट्टीवर झोपडी दादांचा अंकुश आहे. आणि माझी आपल्याला मागणी आहे की हे सरकार निश्चितपणाने लोकाभिमुख सरकार आहे. शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये अशा सरकारी जमिनी लुटल्या जात असताना आणि झोपडी माफियांचं राज्य चालत असताना या झोपडी माफियांना उद्ध्वस्त केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत अध्यक्ष महोदय. माझी मागणी आहे मुंबईमधल्या बोरिवली सारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सर्वसामान्य लोक राहत असताना अशा सरकारच्या जमिनी दिवसाढवळ्या लुटत असताना आपण त्या बघू शकत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी महसूल मंत्र्यांना पुन्हा विनंती आहे की या सगळ्या शासकीय जमिनी सर्वेक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, अतिक्रमण असेल तर निष्कासित केलं पाहिजे आणि या गुंडांना कोणतंही अभय न देता
या गुंडांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी माझी मागणी आहे. तिसरा मुद्दा, हा तो मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, गोराईमध्येच MHB कॉलनीच्या जवळ असलेल्या एका सरकारी जागेवर, ज्या सरकारी जागेचा 7-12 केंद्र सरकार दाखवतोय, अशा या केंद्र सरकारच्या जागेवर, ज्याला आपण सॅटेलाइट स्टेशन केंद्र सरकार तिथे बांधू इच्छिते, कारण का ही आकाशवाणीची जागा आहे, आणि केंद्र सरकारच्या 7-12 असताना सुद्धा गेले कित्येक वर्ष विचारे कंपाऊंड नावाने तिथे कंपाऊंड उभा आहे, अनधिकृत बांधकाम, स्टुडिओ, व्यावसायिक दुकानं, निवासी गाळे बांधून सरसकट ते विकले जात आहेत. या विचारे कंपाऊंडच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण झालंय, याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय, आणि सरकार म्हणून आपण निश्चितपणाने या सरकारी सगळ्या केंद्र सरकारच्या जागा या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण ताब्यात घेतल्या पाहिजेत, संरक्षित केल्या पाहिजेत. आणि माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये निश्चितपणाने एक समिती करावी, बोरिवलीच नव्हे तर संपूर्ण उपनगरामध्ये असलेल्या सरकारच्या जमिनी या संरक्षित केल्या पाहिजेत, कारण का त्याच्यामध्ये आपण अनेक नियोजन करू शकतो, प्रयोजन करू शकतो, योजना आणू शकतो, आणि या योजना कालबाह्य पद्धतीने जर आपण केल्या तर या सरकारच्या सगळ्या जमिनी संरक्षित राहतील. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की MHB कॉलनीमध्ये सुद्धा असलेल्या सायन्स पार्कची जमीन पुन्हा त्या तिकडे गुंडांनी ती ताब्यात घेतली आहे, कब्जा केला आहे, आणि ज्या ज्या वेळेला आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पोलीस तिकडे संरक्षण देत नाहीत, म्हणजे म्हाडा पैसे भरतं सरकारला आणि सरकारमध्येच असलेलं पोलीस खातं म्हणतं की आज आमच्याकडे पोलीस संरक्षण देण्यासाठी नाहीत. म्हणजे सरकारच्या जमिनी आपण अशाच सोडायच्या असतील तर मग सगळे सन्माननीय सदस्य म्हणतील की मग आपण शाळा, कॉलेज, अनेक योजना का राबवतो, अनेक वेळेला आपण इतकी लीज भरतो भूखंडाचं रक्षण करण्यासाठी, आणि त्याच वेळेला गोराई गावामध्ये MTDCची 750 जमीन होती अध्यक्ष महोदय. बोरिवली हा विभाग असा आहे की जल जंगल जमीन आता फक्त पाताळ शिल्लक आहे, सगळीकडे अतिक्रमण होत असताना MTDCच्या जमिनीवर 156 जमीन मागच्या सरकारमध्ये त्यांनी कबूल केली की 156 जमीन ही अतिक्रमित झाली, म्हणजे सोडून द्यायची. करोडो एकरची सरकारची जमीन ज्याच्यामध्ये पर्यटनाच्या योजना येऊ शकतात त्या योजना कार्यान्वित न होता या भूमाफियांच्या गळ्यामध्ये ह्या जमिनी गेल्या आहेत, या ह्यांच्या घशातून काढून घेण्याची जबाबदारी आदरणीय महसूल मंत्र्यांची आहे. मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करेन की याच्यामध्ये आपण लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून BMC असेल, तिकडे फॉरेस्टच्या लँड्स आहेत, त्यामध्ये पोलिसांचा जो भाग येतो त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनला जमीन नाही आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर सरकारच्या जमिनी लुटत असतील आणि आपण सरकार म्हणून जर गप्प राहणार असू तर मला वाटते की संपूर्ण बोरिवली नाही तर मुंबईमध्ये या भूमाफियांचा सुळसुळाट होईल, याच्यावर निश्चितपणाने आपण कारवाई करा अशी मी मागणी करत आहे. विधानसभेमध्ये आमदार म्हणून असल्यानंतर आपण सरकारच्या योजनांना पाठिंबा देण्याचं काम हे नेहमीच प्रत्येक विधानसभेचा सदस्य करत असतो, तो किंबहुना सरकारमध्ये असतो, सरकारमध्ये नसतो, पण ज्या ज्या वेळेला सरकारच्या योजना या जनतेच्या साठी असतात किंवा सरकारच्या योजनांचं फलित, सरकारच्या योजनांचं माहिती आणि सरकारच्या योजनांचा फायदा हा येणाऱ्या पिढीला सुद्धा होत असतो, त्यामुळे या माझ्या भाषणामधल्या काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या असतील, त्यापैकीच एक आपण सगळ्या या गोष्टी सरकारच्या समोर आणल्यानंतर त्याच्यामध्ये बैठका झाल्या, आणि विशेष करून आवर्जून मी उल्लेख करेन म्हणजे कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण होतं, ज्याचा उल्लेख माझ्या भाषणामध्ये आला, आणि मग त्याच्यानंतर सरकार आपल्याला असं म्हणता येत नाही पण सरकारने याच्यावर कारवाई केली, सरकार कोर्टामध्ये या केसमध्ये सरकारने केस दाखल केली होती, समोरच्या व्यक्तीने केस दाखल केली होती, आणि मग कोर्टामधून सरकारच्या बाजूने निर्णय झाला आणि वर्षानुवर्ष केंद्र सरकारच्या नावाने 7-12 असलेली जमीन जी गिळंकृत केली गेली होती त्याची दृश्य आता आपल्या समोर येतील की कशा पद्धतीने ही जमीन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या मदतीने ही जागा आपल्या ताब्यामध्ये घेतली. आपल्या सर्व लोकांच्या मनामध्ये येत असेल की ही जागा सरकारने ताब्यात घेतल्यानंतर या जमिनीचा उपयोग काय होणार, तर या जमिनीचा उपयोग येणाऱ्या कालावधीमध्ये सॅटेलाइट सेंटर उभं करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो की रडार स्टेशन, आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्वाच्या असलेल्या रडार स्टेशन आणि सॅटेलाइट स्टेशन, ज्याला आपण म्हणतो की आकाशवाणी केंद्र, हे गोराईमध्ये आहे,
अपलिंकिंग ट्रान्समिशन या ढुराई केंद्रामधून होत असतं. संपूर्ण देशभरातील आकाशवाणी रेडिओवर चालणारे कार्यक्रम जेव्हा लिंक केले जातात तेव्हा या सेंटरचा उपयोग केला जातो. त्याच धर्तीवर आता सॅटेलाइट सेंटर, सॅटेलाइट आणि रडार स्टेशन या इकडच्या या जमिनीवर, ज्या जमिनी आता आपण चित्रामध्ये बघतो आहोत, या जमिनी आता रिकाम्या झाल्यानंतर केंद्र सरकार कम्युनिकेशन विभाग, ज्याला आपण म्हणतो की दूरसंचार आणि कम्युनिकेशन, याच्या माध्यमातून इथे सॅटेलाइटचं एक नवीन सेंटर उभारणार आहे, ज्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सॅटेलाइट असेल, रेडिओ टेलिव्हिजन असेल, रेडिओ सॅटेलाइट असेल, क्रॉस कम्युनिकेशन असेल, त्याच्यामध्ये सॅटेलाइटच्या फोनमधून येणारे मेसेजेस आपल्याला रिसीव्ह करता येतील. टेररिझम ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चालतं त्या टेररिझमचे मेसेज सुद्धा ट्रॅक करण्याचं नवीन तंत्र भारताने विकसित केलं आहे. त्यामुळे टेररिस्टला किंबहुना टेररिस्टच्या कम्युनिकेशनला आळा घालण्यासाठीचं जे सेंटर, अशा विविध योजनांचं हे सेंटर आपल्या बोरिवलीमध्ये उभं राहतंय आणि केंद्र सरकार त्या जमिनी अनेक वर्षापासून घेऊ पाहत होतं. त्याला आपण कुठे ना कुठेतरी केंद्र सरकारच्या या कामाला आपण मदत केली आणि ही जमीन मोकळी करून ही केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये दिली. हे काम चांगलं होतं की वाईट होतं हे आपण सगळे बोरिवलीकर सुज्ञ नागरिक आहात. आपण अनेक वेळेला बघतो की या सगळ्या जमिनीवर उभ्या असलेल्या अशा विविध स्तरावरील अनधिकृत बांधकामामुळे या जमिनी सरकारच्या ताब्यात येत नव्हत्या. त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आल्यानंतर आता विविध स्तरावर शिक्षण घेणाऱ्या आजच्या आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिसर्च जेव्हा करायला लागेल, संशोधन करायला लागेल, तेव्हा इथं उभं राहणारं जे सेंटर असेल बोरिवलीमध्ये, हे सेंटर देशभरामध्ये नामांकित अशा आपल्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी या खास अशा सॅटेलाइट सेंटरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मान्यता प्राप्त असलेल्या या सेंटरमध्ये त्यांना येण्याचा लाभ मिळू शकेल. नंबर दोन, पहिल्याच भाषणामध्ये आपण बघितलं असेल तर मी म्हटलंय की पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असा हा भाग मानला जातो आणि मग बोरिवलीची ओळख ही पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावी. बोरिवलीला अनेक महापुरुषांच्या नावाने केलेल्या गार्डनचा वारसा लाभलाय. अनेक लोकप्रतिनिधींनी अतिशय चांगलं काम करून या बोरिवलीमध्ये, विशेष करून जर आपण उल्लेख करायचा झाला तर स्वतः ज्या वेळेला रामभाऊ नाईक केंद्रीय मंत्री होते आणि आदरणीय रामभाऊ नाईकांनी समुद्राच्या खालून पिण्याच्या पाण्याच्या लाईन जाणल्या, म्हणजे ज्याला आपण म्हणू की आज आपण इनोव्हेशन म्हणतो, कल्पकता म्हणतो, आधुनिक जगामध्ये आपण काम करतो, पण साधारण 20 वर्षापूर्वी त्यावेळेला केंद्रीय मंत्री असणारे आदरणीय श्री रामभाऊ नाईकजी यांच्या कल्पनेतून त्यांनी मनोरी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना समुद्राच्या खालून आणली. अतिशय कल्पकतेने हे केलेलं काम आहे. हे 20 वर्ष नाही तर पुढची 100 वर्ष लोकांच्या मनामध्ये राहील. तसंच आजचे खासदार श्री गोपाल शेट्टीजी यांच्या कल्पक नेतृत्वाने अनेक महापुरुषांच्या नावाने गार्डन विकसित केली गेली, जेणेकरून नागरिकांच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेम, त्याग, साहसी वृत्ती आणि या देशाबद्दलचा अभिमान जागृत व्हावा. आणि त्या महापुरुषांच्या त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या महापुरुषांच्या त्या इतिहासातील वर्णनाने किंबहुना त्या इतिहासातील घटनेने आपल्याला प्रेरणा मिळावी, स्फुरण चढावं, अशा पद्धतीने महापुरुषांची नावं देऊन या गार्डनचा विकसित करण्याची कल्पकता दाखवणारे आपले आजचे सन्माननीय खासदार श्री गोपाल शेट्टीजी यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा असा वाटतो. कारण का हे काम फार सोपं नसतं, त्यामुळे कल्पकता असावी लागते, ती कल्पकता प्रत्यक्षामध्ये उतरवावी लागते. त्याबद्दल मी या दोघांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने बोरिवली हे महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण नेहमी उल्लेख करतो की आपण म्हणतो की पाणी आहे, म्हणजे समुद्र आहे, समुद्राचं बॅकवॉटर आहे, रस्ते आहेत, जंगल आहे, टेकडे आहेत, ज्याच्यामध्ये मासेमारी करणारा आपला कोळी बांधव आहे, आणि त्यामुळे विविध जाती जमातींनी नटलेला हा बोरिवलीचा परिसर आहे. मग त्यामध्ये एका बाजूला नॅशनल पार्क सुद्धा आहे, म्हणजे जल, जंगल, जमीन
या अशा विविध निसर्गाने नटलेल्या या बोरिवलीमध्ये पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गोराई गावाच्या पुढे गेल्यानंतर मनोरीकडे आपण अनेक छोटे छोटे प्रकल्प सुरू केले. आपण सुद्धा तलावाचं सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं. अनेक वेळेला अनेक लोकांना हा प्रकल्प समजावून सांगून सुद्धा काही लोकांनी कशासाठी विरोध केला हे सुद्धा आजपर्यंत समजलं नाही. सरकारी जमिनीचा विकास करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीला सरकारच्या मग ते तलावाचा जलसाठा असेल, तलावाचं सुशोभीकरण असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल, नाल्याचं रुंदीकरण असेल, नदीचं रुंदीकरण असेल, किंवा या नदीच्या पात्राच्या रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या लोकांना घरं देण्याचे विषय असतील, असे अनेक विषय प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये करत असतो. पण या कुलवेम तलावाचं वैशिष्ट्य असं होतं की सरकारी जमिनीत असलेल्या तलावाला अनेक लोकांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर मग सरकारने म्हटलं की या सर्व शासकीय जमिनीचा सर्वे करावा. आणि शासकीय जमिनींचा सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की कुलवेमच्या या तलावाच्या नावाने म्हणजे लोटस या नावाने असलेल्या तलावाच्या थोडं पुढे गेल्यानंतर समुद्राच्या बाजूने वर गेल्यानंतर साधारण 50-60 एकरचा असाच अशाच टेकड्या या सरकारी आहेत ज्याच्यावर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा भाग हा मानला जातो. मी तुम्हाला आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्हाला ज्या ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या आहेत, विशेष करून जो गावाचा नागरिक आहे, मग तो समुद्राच्या पलीकडच्या सगळ्या गावांचा नागरिक असेल, म्हणजे थेट मड आयलंड पासून ते उत्तनपर्यंत ते मीरा भाईंदरच्या कोपऱ्यापर्यंतच्या येणाऱ्या सगळ्या गावांच्या नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्हाला ज्या ज्या योजना आपल्या गावांमध्ये कार्यान्वित करायच्या आहेत, छोटं हॉटेल असेल की रेस्टॉरंट असेल की मच्छीमाराच्या व्यवसायाच्या दृष्टीने विविध योजना असतील, आपल्याला शाळा कॉलेज कोणत्याही गोष्टी करायच्या असतील, आपण सरकारकडे अर्ज दाखल करा, आमची कोणाचीही मदत घ्या, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोरी गावामध्ये कोळ्यांच्या जाळ्यांना आग लागली आणि न भूतो न भविष्यती असं आमच्या केंद्रीय मंत्र्यांचा सन्माननीय पुरुषोत्तमभाई रुपाला यांचा दौरा झाला आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने मी स्वतः त्या गावामध्ये गेलो. मच्छीमार समाजाच्या त्या कोळ्यांच्या त्या जाळ्या जळल्यानंतर आपण त्यांची हलाखीची स्थिती बघितली, आपण मदत जाहीर केली आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी सन्माननीय केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमभाई रुपालाजी यांच्या विनंतीला मान देऊन 54 लाखाची मदत जाहीर केली. ही इतिहासामधील सगळ्यात मोठी मदत होती आणि त्या मदतीचे सर्व चेक मी स्वतः मनोरीच्या कोळीवाड्यामध्ये नेऊन त्या आपत्तीग्रस्त असलेल्या कोळी बांधवांच्या हातामध्ये दिली. हे असतं सरकारचं काम. त्यामुळे सरकार हे निश्चितपणाने तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्याचबरोबर सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण करून आपले हॉटेल व्यवसाय उभारले आणि सरकारच्या जमिनी म्हणजे आमच्याच जमिनी अशा आविर्भावामध्ये जे लोक होते त्या लोकांना सुद्धा सरकार म्हणजे काय असतं याचा अनुभव आला. आणि मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन ते पर्यटन मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री असलेले सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांचं. त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने पंढरपूर असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, सोलापूर असेल, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्र आहेत, गणपतीपुळे असेल, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये विकास करण्याचं आपलं एक मनोगत जारी केलं आणि त्या आपल्या एका कल्पनेद्वारे आपल्या एका योजनेद्वारे त्यांनी सरसकटपणाने सर्वकडे एक योजना आणली आणि जिथे जिथे सरकारी जागांवर अतिक्रमण झालेलं आहे अशा सरकारी जागा मुक्त करून त्यामध्ये सरकारी योजनांचा लाभ जनतेला मिळावा म्हणून त्यांनी कार्यक्रम सुरू केले. आणि त्या कार्यक्रमातला पहिला धडाका अनेक ठिकाणी बसला, त्यातला काही भाग गोराईच्या अतिक्रमित झालेल्या सरकारी जमिनीवर उभ्या असलेल्या हॉटेल्सला बसला. अनेक वेळेला लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की या जमिनी सरकारच्या होत्या, याच्यावर वर्षानुवर्षे हॉटेल सुरू होती, पण त्याला सरकारने कोणती मान्यता दिली होती, सरकारने कोणती आपल्याला एक पत्र दिली होती, सरकारने आपल्याला याच्याबद्दलची लीज दिली होती,
कोणतेही असे कागदपत्र नसताना सरकारच्या जागेची अडवणूक करणारे हे लोक कोण होते याचा शोध आता सरकार घेत आहे आणि निश्चितपणे या लोकांवर सुद्धा आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सरकारच्या जमिनी ताब्यात ठेवणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू होते आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की जमिनी मुक्त झाल्या म्हणून तिथे कुठच्याही मंत्र्याची कुठच्याही आमदाराची किंवा कुठच्याही आणखीन लोकप्रतिनिधीची जागीर नाही, पण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर जीवनावर आधारित अशी सगळ्यात मोठी अशी शिवसृष्टी उभारणार अशी घोषणा त्यांनी केली. आणि मग विकास म्हणजे काय असतो, तर मागच्या वेळेला मला आठवत आहे की याच गोराईच्या विभागामध्ये मच्छीमार बोटींना एक कल्पकतेने रोरो बोटी आणायच्या होत्या. रोरो बोटी आणल्याने अनेक पर्यटक तिकडे येतील. विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांचा विचारांचा वारसा घेऊन शांतीचा संदेश घेऊन संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय गौतम बुद्धांची शिकवण घेण्यासाठी अनेक लोक त्या गोराईच्या परिसरामध्ये पगोड्याला भेट देतात आणि विपासनाच्या माध्यमातून 10 दिवस 20 दिवस 25 दिवस मौनव्रत धारण करतात. त्याच्याच बाजूला असलेल्या एसएल वर्ल्ड मध्ये सुद्धा हजारो लाखो लोक पर्यटनाच्या दृष्टीने येतात. आणि मग त्या छोट्या बोटीवाल्यांची मागणी होती की आम्हाला रोरोची सर्व्हिस द्यावी आणि म्हणून आपण सरकारच्या माध्यमातून जेट्टी वाढवण्याचं काम सुरू केलं, त्याला सुद्धा विरोध केला गेला. मला एक प्रश्न पडतो की ज्याच्यामधून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, म्हणजे बोरिवलीकडून जर आपण जेट्टी वाढवली असती रोरो सुरू केली असती तर याच बोटवाल्यांची एक रोरो आहे त्याच्याऐवजी 10 रोरो आल्या असत्या, त्यांना काम मिळालं असतं आणि बोरिवलीकडून मीरा भाईंदरकडे जाण्याची सुद्धा सोय झाली असती. बोरिवलीकडून आपण मनोरीकडे जाऊ शकलो असतो, मनोरीकडून मढला गेलो असतो, मनोरीकडून आपण मार्वेला जातो. अशा पद्धतीने केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेचा लाभ आपल्याला घेता आला असतो आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टीने विरोध करायचा, पण आपण करत असलेली कामं ही सरकारच्या नियमाच्या विरोधामध्ये असतात ह्याच्याकडे डोळेझाक करायची, अशा दुटप्पीपणाने काम करत असलेल्या काही लोकांचा शोध घेण्याचं सुद्धा काम सरकार करत आहे. आणि त्यामुळे सरकारला विकास कोणासाठी करायचा, तो छोट्या छोट्या घटकांमध्ये असलेल्या आदिवासींचा, कास्तकऱ्यांचा, मजुरांचा, गोरगरीब जनतेचा, या सगळ्या लोकांना विकासाच्या दृष्टीने मोठं करायचं, त्यांच्या खिशामध्ये 4 पैसे पडतील, त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील, म्हणून हे सगळं करण्याचं काम मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महानगरपालिका असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेलं सरकार हे करत असतं. पुढची 50 वर्ष ही बोरिवली स्वच्छ सुंदर आणि पर्यटनच नव्हे तर शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, खेळांच्या दृष्टीने, म्हणजे ज्याला आपण स्पोर्ट्स हब म्हणू, म्हणजे सर्व खेळांच्या संकल्पना आपण या बोरिवलीमध्ये आणत आहोत, म्हणजे विविध खेळांच्या दृष्टीने नटलेली बोरिवली, पर्यटनाच्या दृष्टीने बहरलेली बोरिवली, स्वच्छ सुंदर कल्पनेने मोठे झालेले रस्ते, महापुरुषांच्या नावाने निर्माण केलेली स्वच्छ आणि सुंदर उद्यानं, विविध स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं चांगलं स्वास्थ्य आणि कांदळवनामध्ये गेल्यानंतर मिळणारं स्वच्छ ऑक्सिजन याच्यासाठी आपण निर्माण करत आहोत तो कांदळवनाचा प्रकल्प. 2019 सन्माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा प्रकल्प सुरू होणार होता, पण सरकार बदललं आणि मग या प्रकल्पाला आपण हळूहळू सुरुवात केली. त्याची चित्र आपल्याला आता या टेलिव्हिजनच्या माध्यमातून, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बघता येतील. कांदळवनाचा प्रकल्प जो आपण आता बघतो आहोत तो गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण या कांदळवनाच्या जंगलामध्ये, समुद्राच्या चिखलामध्ये आणि निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यानंतर सुद्धा आलेल्या वादळामध्ये, वाऱ्यामध्ये आपण टिकवत ठेवत राज्य शासनाच्या फॉरेस्ट विभागाच्या मार्फत हा प्रोजेक्ट आपण आता 1.5 वर्षामध्ये पूर्ण करत आणला, त्याची ही चित्र आपण बघतो आहोत. आणि मग आपल्या लक्षात येत आहे की हा प्रकल्प मी स्वतः कोरोना कालावधीमध्ये सुद्धा मी इथे
काहीच नव्हतं, चिखल होता, त्या चिखलामध्ये सुद्धा येऊन उभा राहत होतो. आणि हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने अनेक वेळेला आपण या कामगारांना, या कॉन्ट्रॅक्टर्सना, त्यांनी म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की मेहनत करत असताना सुद्धा त्या मेहनतीला कोणीतरी दाद द्यावी, त्यांच्या हिमतीला कोणीतरी प्रयत्नपूर्वक ती हिंमत वाढावी म्हणून प्रयत्न करावेत. म्हणून मी स्वतः इथे अनेक वेळेला येत होतो, लोकांसमोर विविध व्हिडिओ घेऊन जात होतो की असा प्रकल्प इथे बनतोय. आणि हा प्रकल्प काही माझ्यासाठी नाही, हा प्रकल्प समस्त बोरिवलीकरांसाठीच नाही तर समस्त मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकल्पाचं महत्व कळावं म्हणून हा कांदळवनातील सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे, ज्याचं नावच आहे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क. आणि या मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्कचं वैशिष्ट्य असं आहे की हा आता 80% बनून रेडी आहे. तुमच्या आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर हे तुम्हाला जे चित्रण दिसत आहे हे आत्ताच आहे, आणि याच्यामधले काही भाग आपण बघितले जे पूर्वीचे होते. आणि आता आपण हा प्रकल्प येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जनतेला खुलं करणार आहोत. याच्यामध्ये 75 फुटाचा टॉवर आहे जो आपल्याला दिसतोय. या 75 फुटाच्या टॉवरवरून आपण, म्हणजे ज्याला फोटोग्राफीचा छंद आहे, फोटोग्राफीचा वेड आहे, अशा लोकांनी तर या टॉवरवर चढून निसर्गरम्य असं 360 डिग्रीमध्ये तुम्हाला समुद्राचं विहंग रूप दिसेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विलोभनीय दृश्य इथे दिसेल. आणि मग इथून पगोडा दिसेल, एसएल वर्ल्ड दिसेल, गोराई आणि मनोरीचे सुंदर डोंगर दिसतील, आणि मीरा भाईंदरला उभे असलेल्या मेट्रोचं सुद्धा दृश्य तुम्हाला इथून दिसेल. अशा पद्धतीने या कांदळवनाचं संरक्षण करून, संरक्षित केलेल्या या कांदळवनामध्ये कोणत्याही कांदळवनाच्या झाडाला इजा न पोहोचवता हा प्रकल्प आपण पूर्ण करतो आहोत. जवळजवळ 125 किलोमीटरचा हा ट्रेल आहे जो माझ्या मागे दिसतोय. या लाकडाच्या ट्रेलवरून आपण फक्त चालत 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 हा ट्रेल फिरलात तर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या फुफ्फुसांमध्ये ज्या ऑक्सिजनची गरज असते त्या ऑक्सिजन 100% तुम्हाला या कांदळवनामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून या कांदळवनामध्ये येऊन तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. आणि असंख्य हजारो नागरिक इथे येतील, लहान मुलं मुली इथे येतील. माझ्या मागे तुम्हाला जे दिसत आहे 3 मजली, ते 3 मजली आपण मरीन म्युझियम इथे बनवतो आहोत. आणि या मरीन म्युझियम मधून तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर तुम्हाला इथे येणारे फ्लेमिंगोज दिसतील, 40-50 प्रकारचे पक्षी इथे येतात. त्यामुळे हे पार्क संध्याकाळी 5-5:30 बंद होणार, कारण का संध्याकाळी पक्षी आपल्या घरट्यामध्ये येतात आणि त्यामुळे या घरट्यामध्ये येणाऱ्या आपल्या पक्ष्यांना तिथे मनुष्यांनी संध्याकाळी तिथे राहू नये म्हणून हा प्रकल्प संध्याकाळच्या वेळेला आपण बंद करणार आहोत. म्हणजे सकाळी 5 उघडेल, दुपारी बंद होईल, परत दुपारी 2:30 सुरू होईल ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत. लहान मुलामुलींना तर अतिशय अवर्णनीय असा आनंद मिळेल आणि या अवर्णनीय आनंदामध्येच त्या मुलामुलींना सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो बायोलॉजी, केमिस्ट्री सुद्धा हे तुम्हाला शिकता येईल. अशा पद्धतीचं इथे आपण हे 3 मजली मरीन म्युझियम आपण बनवतो. याच्या मागे तुम्हाला जो गोराईचा डोंगर दिसतोय, जो गोराईच्या डम्पिंगचा हा डोंगर आहे, म्हणजे लाखो लोकांना मी धन्यवाद देईन ज्या लाखो नागरिकांनी ह्या गोराई डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलनं केली. 1 नाही, 2 नाही, 5 नाही, दादा 20-20 वर्ष मी माहिती घेतली तर हे आंदोलन सुरू होतं की हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं. आणि डम्पिंग ग्राउंड बंद झालं, आपल्या मागे तो डोंगर दिसतोय, त्या डोंगरामध्ये आतमध्ये कचरा आहे आणि आता वरती संपूर्णपणाने गवताचं आच्छादन झालंय. त्यामधून निघणारा मिथेन वायू जो आहे, हा मिथेन वायू साधारण 2024 पर्यंत त्याच्यामधून निघून तो नष्ट होईल आणि मग हा डोंगर आपण विकसित करणार आहोत. या डोंगरावरचं सुद्धा माझं प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे जेव्हा 5:30 आपलं हे पार्क बंद होईल, ते पार्क बंद झाल्यानंतर आपण या पार्कमधून उतरून या डोंगरावर जाणार आहोत आणि या डोंगरावर आपण विविध, म्हणजे तुमच्या कल्पनेच्या पलीकडची योजना मी करतो आहे. आणि त्यामुळे सरकारी जमिनीवर
विकसित होणारे हे प्रकल्प हे माझ्यासाठी नसून हे समस्त बोरिवलीकरांसाठी आणि समस्त मुंबईसाठी आहे आणि याच्यामध्ये कल्पकतेने आपण काम करतो आहोत. पण याच्यानंतर आपण जेव्हा इथून पुढे बोरिवलीकडे जातो आणि बोरिवलीकडे डॉन बॉस्कोच्या सिग्नलकडे जात असताना आपल्या लक्षात येतं आपल्या उजवीकडे असणारी महात्मा फुले झोपडपट्टी जी आपल्याला आता या स्क्रीनवर दिसते आहे. म्हणजे माहिती घेतल्यानंतर कळली की वर्षानुवर्ष सरकारने तिथे रस्ता बनवला म्हणून त्या गोरगरीब जनतेला त्यांनी फुटपाथवर वसवलं आणि मग फुटपाथवर वसवल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. गेले 3 वर्ष सतत या झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या लोकांसाठी मी काम करत होतो. त्यांना हक्काची घरं कशी मिळतील आणि त्यांना या बोरिवलीमध्येच घरं कशी मिळतील याच्यासाठी प्रयत्न सुरू केला. पूर्वीच्या आमदारांनी सन्माननीय श्री विनोदजींनी विनोद तावडेजींनी एका इमारतीचा पायाभरणी समारंभ करून ती पीएपीची घरं निर्माण करण्याचं काम सुरू केलं होतं. ते पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं आणि त्यामुळे या महात्मा फुले झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या पात्र धारकांना म्हणजे मला सांगायला आनंद होतो की महानगरपालिकेचा उल्लेख केल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त श्री इकबाल सिंह चहल आणि महानगरपालिकेच्या आपल्या झोनच्या उपायुक्ता श्रीमती कापसे मॅडम यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून या लोकांना याच विभागामध्ये घरं देण्याचा प्रयत्न झाला आणि मग जे झोपडीधारक पात्र होते त्यांना घरं मिळाली. आणि तुम्हाला आता याच्यावर दिसत असेल जिथे घरं मिळाली तिथे घरं मिळण्यासाठी आम्ही एक आंदोलन पण केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या क्लिपिंग सुद्धा तुम्हाला आता इथे दिसतील. आणि या क्लिपिंगमध्ये तुम्हाला दिसत आहे की मी स्वतः आहे, सन्माननीय खासदार आहेत, तिकडच्या लोकप्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि आमची मागणी जी होती की बोरिवलीमध्ये राहत असलेल्या लोकांना जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे पात्रताधारक आहेत, त्यांना इथे घरं मिळावी. आणि मग निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर पात्रताधारक असलेल्या झोपडीधारकाला तिथे घरं दिली गेली. आता सरकारच्या सुरुवातीच्या नियमाप्रमाणे घरं मिळाली, सरकारने झोपडपट्टी तिकडनं काढायला घेतली आणि त्यामध्ये असलेल्या अपात्रधारक झोपडपट्टीवाल्यांनी अनेक प्रश्न तयार केले. आता यामध्ये तुम्ही एक माझं भाषण ऐकलं पाहिजे. ज्या वेळेला आपण घरं देत होतो साधारणपणे मार्चमध्ये आपण घरं देणार होतो आणि मार्चचं एप्रिल झालं आपण घरं द्यायला सुरुवात केली पण विधानसभेमध्ये जो अपात्र झोपडीधारक होईल पण 2011 पात्र होईल त्याला घर देण्याचं धोरण निश्चित करावं, सशुल्क धोरण करावं, जे धोरण आहे त्याची निश्चिती करावी आणि ते कधी निश्चित करणार याच्याबद्दलचा मी समग्र प्रश्न हा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विधानसभेत नेलं. विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपले सन्माननीय मंत्री महोदय त्यांना विचारलं गेलं की या प्रश्नाचं उत्तर काय, ते तुमच्या आता या स्क्रीनवर मी दाखवणार आहे. बोरिवली मतदारसंघामध्ये महात्मा फुले नगरची झोपडपट्टी जी रस्त्याने बाधित झाली होती त्यांना आपण घरं दिली. आता गेल्या महिन्याभरामध्ये आपण घरं देत आहोत पण त्यामध्ये असलेली अपात्र किंबहुना 2011 धोरणामुळे झालेली पात्र ती जर घरं, ती सशुल्क जी घरं त्यांना द्यायची आहेत ती जर नाही दिली तर तो रस्ता मोकळा होत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सन्माननीय मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत की धोरण निश्चित झालेलं नाही त्याच्यामुळे, पण जी गोष्ट आता सुरू आहे ज्या महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील लोकांना आपण घरं देतोय पण त्यामध्ये बाधित असलेले रस्ता रुंदीकरणाने जे पात्र आहेत 2011 ज्या धोरणामुळे त्यांना आपण घरं दिली पाहिजे. आता ते धोरण निश्चित होईपर्यंत मग समजा धोरण निश्चित झालं असं मानूया मग त्यांना घरं आपण कुठे देणार, त्याच इमारतीमध्ये देणार का ज्यामध्ये 1995 पात्रताधारक झोपडपट्टीवाले त्यामध्ये राहणार आहेत. आणि त्यामुळे होत आहे काय अध्यक्ष महोदय प्रश्न तोच आहे. आता सन्माननीय मंत्री महोदय उत्तर देतील की उपमुख्यमंत्री याचं उत्तर देतील पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कसं आहे की कधी ना कधीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. सशुल्क आपण म्हटलं, पंतप्रधान आवास योजनेमधून किती रुपये येणार याच्याबद्दलची निश्चिती आहे पण सरकार म्हणून आणि महानगरपालिका म्हणून समन्वयाने ज्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत, ज्या झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं सुरू झालेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्यामध्ये अपात्र असलेले किंबहुना त्यामध्ये राहत असलेले 2011 पात्रताधारक
यांच्या बाबतीतला निर्णय आपण असा प्रलंबित घेऊन अध्यक्ष महोदय किती वर्ष जातील, त्यामुळे त्याच्याबद्दल एक स्पेसिफिक टाइम, जसं आपण म्हणतो की स्पेसिफिक प्रश्न विचारा, तसं सन्माननीय मंत्री महोदय उत्तर देतील का की गेल्या पुढच्या 15 दिवसात याच्या बाबत निश्चितपणाने धोरण आखून किंबहुना ज्या योजना सुरू आहेत त्यामध्ये घर देण्याची निश्चिती ते करतील का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी राणेसाहेबांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की 2000 ते 2011 मध्ये जी पात्र लोकांची यादी आहे ती आपल्याकडे तयार आहे, परंतु धोरण निश्चित नसल्यामुळे आपण झोपडपट्टी धारकांना एकही घर देऊ शकलो नाही, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. पण आजच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये सभागृहामध्ये भाष्य करण्याची शक्यता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की 2000 ते 2011 मधल्या सशुल्कचा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल. या भाषणानंतर सशुल्क धोरणाची घोषणा त्यांनी जी केली होती त्याची अंमलबजावणी ही सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यामध्ये साधारणपणाने गेल्या 15 आठवड्यामध्ये त्यांनी केली आणि सशुल्क घर कसं मिळेल, जो 2011 पर्यंत पात्र आहे त्याला घर कसं मिळेल याची निश्चिती झाली. आणि म्हणून मी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करेन, सन्माननीय खासदार असतील आमदार असतील यांचं अभिनंदन करेन की सशुल्क धोरणाला निश्चितपणाने धोरण निश्चिती केली गेल्यानंतर ते धोरण अंमलामध्ये आणण्यासाठीचा जे काही काम होतं ते सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजींनी पूर्ण केलं. आणि आता तुम्हाला दिसत असेल की ती झोपडपट्टी आपण तिकडनं हलवली आणि तिथे आता संपूर्णपणाने रस्त्याचं काम सुरू होऊन तो रस्ता संपूर्ण जेट्टीपर्यंत अत्यंत सुशोभित होऊन जे पात्रताधारक होते त्या सगळ्यांना घरं मिळाली, जे अपात्र होते पण सशुल्कपणाने पात्र होतील त्या सगळ्यांना सुद्धा घर देण्याचं निश्चित करण्याचं काम हे महानगरपालिका आणि सरकार करेल असं आपल्याला मी ग्वाही देतो. आपण तिथून उजवीकडे वळलो की आपण पंगत हॉटेलच्या त्या गल्लीमध्ये जातो, त्याची चित्र आता आपल्याला दिसत आहेत. आता या पंगत हॉटेलच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर सरकारी जमिनीवर असलेलं अतिक्रमण, आता मी वारंवार हा मुद्दा आपल्यासमोर का म्हणतो, तर बोरिवली आपल्याला स्वच्छ सुंदर करायची, कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, पण सरकारी जमिनीचं गिळंकृत करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, मग ते झोपडी दादा असतील भूमाफिया असतील की विविध स्तरावर जाऊन सरकारच्या जमिनी गिळंकृत करण्याचा पद्धतशीरपणाने डाव टाकणारे लुटारू असतील, या सगळ्या संघटित टोळींच्या विरोधामध्ये सरकारच्या माध्यमातून आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या पंगत हॉटेलच्या गल्लीमध्ये आल्यानंतर गोखले कॉलेजच्या आधी तुम्हाला दिसतंय आता या आपल्या स्क्रीनवर की सगळ्या बाजूने ही झोपडपट्टी आहे. आता ही झोपडपट्टी आहे तर ही कधीची आहे? अनेक लोक असं म्हणतात की या झोपडपट्टीतील काही लोकांना इथेच उभ्या असलेल्या गायत्री गणेश नावाच्या इमारतीमध्ये घरं दिली गेली. सुरुवातीला 3 होती, 3 ची 5 झाली, 5 ची 8 झाली, 8 ची 20 झाली, 20 ची 25 झाली. आता तुम्हाला दिसत असेल की इथे डुकरं फिरतात, घाण प्रचंड पडली आहे आणि नाला घाणेरडा वाहतोय, किडे पडले आहेत त्या जमिनीमध्ये. जमीन सरकारी आहे, सरकारी जमिनीवर अतिक्रमण आहे की नाही आणि या झोपड्या कोणाच्या आहेत याचा शोध सरकारने घ्यावा, ही मागणी जर मी केली तर ही चुकीची आहे की गरजेची आहे की रास्त आहे हे नागरिकांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे माझी अशी विनंती लोकांना आहे की बकालपणाने या गल्लीमध्ये आल्यानंतरचं जे चित्र दिसतं ते चित्र आपल्याला बदलवून येणाऱ्या मुला मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने हे बाजूला उभं असणारं कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये शिकत असणारी ही मुलं मुली, शिकायला आणि शिकवायला येणारे हे प्राध्यापक आणि आधुनिकीकरणाने त्या गोखले कॉलेजचा सुद्धा विकास करता आला पाहिजे. आता ह्या वसाहतीमध्ये राहत असलेले लोकांनी असं म्हटलं की आम्ही आदिवासी जाती जमातीचे लोक आहोत. अतिशय चांगली गोष्ट आहे, आपण जर त्या आदिवासी लोकांना मी स्वतः घरं बनवून दिली, जर आपण तुम्ही गेलात गोराई गावातल्या त्या डोंगरामध्ये, मग मोठी डोंगरी असेल, जामदारपाडा असेल, विशेष करून मोठी डोंगरीमध्ये आपण आदिवासी असलेल्या जानकू देवीला जिचं वय आता 88 आहे तिचं जुनं बांबूचं घर बदलून मी नवीन घर बांधून दिलं सरकारच्या माध्यमातून, तिथे अनेक घरं आपण बनवली,
त्यामुळे या इथे परिसरामध्ये राहत असलेल्या आदिवासी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या घरांची निश्चिती नक्की होईल, आपला जर उतारे आपले जर घराचे कागदपत्र असतील तर सरकार आपल्याला मदतच करेल, त्यामुळे या परिसरामध्ये असलेल्या जमिनीचा विकास होण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. तुम्हाला लक्षात येत असेल की सायन्स पार्कचे इथे रिझर्वेशन आल्यानंतर गोखले कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना या परिसराचा विकास होत असताना गोखले कॉलेज सुद्धा आपली कात टाकेल, कायापालट होईल, कॉलेजची निर्माण करण्याची जी संधी त्याला मिळेल, नवीन कॉलेज बनवण्याची संधी मिळेल, त्यामध्ये आम्ही सुद्धा हातभार त्याला लावण्यास मागे पुढे बघणार नाही. मी एक नवीन कल्पना तिथे राबवतोय, ती म्हणजे नेहरू प्लॅनेटोरियम सारखं एक छोटं प्लॅनेटोरियम आपण तिथे बनवत आहोत. म्हणजे मुला मुलींना शनिवार रविवारी त्या प्लॅनेटोरियम मध्ये येऊन सायन्स टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल हे बघण्याची संधी तिथे मिळेल. आणि आकाशामधील तारे हे रात्री तर बघता येतीलच, पण दिवसा सुद्धा त्या डोम मध्ये छोटेखानी डोम मध्ये ही ते सगळं बघता येईल, ही संधी मिळेल. आणि त्यामुळे हे चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्ही ठरवा. तुम्हा सगळ्या बोरिवलीकरांना आधुनिक बोरिवली, सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन कल्पकतेने सजवलेली बोरिवली पाहिजे. तुम्हाला तुमच्या दृष्टीने बोरिवलीला पुढच्या पिढीच्या दृष्टीने समृद्ध आणि वनराईने नटलेली, समृद्धपणाने बोरिवलीचा वारसा पुढे नेणारी बोरिवली तुम्हाला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सुद्धा वोकल व्हावं लागेल. म्हणजे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात वोकल फॉर ग्लोबल, ग्लोबल फॉर लोकल, लोकल फॉर ग्लोबल, ग्लोबल फॉर वोकल, अशा अनेक कल्पना ते मांडतात. म्हणजे आपण बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत, एखादा प्रकल्प आपल्याला आवडतो न आवडतो आपल्या सूचना मांडल्या पाहिजेत. नुसतं विरोधासाठी विरोध करण्यासाठी हे प्रकल्प नसतात, आणि प्रकल्प उभं करण्याची जिद्द मनामध्ये असली पाहिजे. आमदार, खासदार, नगरसेवक होतात, निघून जातात, आज असतात उद्या नसतात, पण हे प्रकल्प आयुष्यभर लोकांना तुम्ही केलेल्या कामाने प्रेरणा देत असतात. त्यामुळे सरकार बदलत असतात, माणसं बदलत असतात, पण हे प्रकल्प आयुष्यभर लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही विचार करा, मुंबईमधलं एक नेहरू प्लॅनेटोरियम लोकांना आयुष्यभर प्रेरणा देते. म्हणजे असे कोणते प्रकल्प मुंबईमध्ये आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात? अशी नावं काढली तर तुम्हाला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच प्रकल्प आहेत. त्यामुळे आणखीन प्रकल्पाची निर्मिती होण्याची संधी बोरिवलीत मिळाली आहे, ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हे सरकार लोकाभिमुख आहे, हे सरकार आधुनिक आहे, हे सरकार कल्पकतेने विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं सरकार आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून या गोखले कॉलेजच्या समोर तुम्हाला आता मागे दिसतंय ते म्हणजे त्या तलावाचं नाव आपण पंगत तलाव म्हणतो, कारण त्या पंगत हॉटेलकडून आपण आत येतो. पण या तलावाच्या मागे MHB कॉलनी आहे, आणि MHB कॉलनीच्या साधारण 27 इमारती आजही तिथे उभे आहेत. MHBच्या परिसराची ओळख, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या या परिसराची ओळख, जवळजवळ 70% ते 80% मराठी नागरिक तिथे राहतात. अनेक लोक वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी ही मुंबई बघितली आहे, जवळून बघितली आहे. अनेक गिरणी कामगार त्यामध्ये राहतात, अनेक पोलीस दलामधील निवृत्त झालेले कर्मचारी त्यामध्ये राहतात, आणि ज्यांना खऱ्या अर्थाने मुंबई समजली असे अनेक विचारवंत साहित्यिक लोक त्या MHB कॉलनीमध्ये राहतात, जुन्या कॉलनीमध्ये राहतात. त्यांच्या जवळच असलेला हा तलाव आहे, आणि या तलावाच्या सुशोभीकरणाची चित्र तुम्ही इथे बघतात. साधारणपणाने माझा प्रयत्न आहे की येणाऱ्या डिसेंबरमध्ये या तलावाचं सुशोभीकरण करून हा तलाव MHBच नव्हे तर संपूर्ण बोरिवलीकरांच्या दृष्टीने नेत्र सुखद असा अनुभव असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा तलाव, आणि त्यामध्ये विविध योजना, म्हणजे लेझर, ज्याला आपण म्हणतो की लेझरने तुम्ही रात्री तिथे शो बघू शकता. शनिवार रविवारी अत्यंत सुंदर असं स्टेज लावून आपण काव्य, नाट्य, कविता, वाचन, सुरेल असं संगीत आपल्या कानावर पडू शकतं. ज्येष्ठ नागरिकांना तिथे फिरता येऊ शकतं, बसता येऊ शकतं, वाचन करू शकता, आणि या निसर्गरम्य तलावाचा अनुभव आपण सगळेजण घेऊ शकता. कारण का, ह्याची निर्मिती
ही आपणासाठी मी करतोय, त्यामुळे हे तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. शेवटचा मुद्दा, गोराईमध्ये मनोरीमध्ये साधारणपणाने 700-750 एकर कागदावर जमीन दिसते ती म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची अशी जमीन. ही 750 एकर जमीन कधी काळी सरकारने म्हणजे महसूल आणि वन खात्याने ही जमीन पर्यटनाला दिली होती, पण पर्यटनाच्या विभागाने फार काही मोठी कामगिरी न केल्यामुळे मागच्या 2 वर्ष 2.5 वर्ष मी मागे लागून पर्यटनाच्या अखत्यारीमध्ये येणारी 270 एकर जमीन मी पर्यटनाकडनं काढून ती महसूल खात्याला दिली. त्याची कागदपत्र सुद्धा उपलब्ध आहेत. आणि महसूल खात्याला देऊन आता महसूल खात्यातून ती जमीन आम्ही वन खात्याला देणार आहोत. म्हणजे सरकार ते सरकार याच्यामध्ये कुठेच कुठचा तरी आमदार, कुठचे तरी खासदार, कुठचे तरी लोकप्रतिनिधी असे जाऊन स्वतःसाठी काही करतायत अशी चित्र नाही. पण ही वन खात्याला देऊन एक अभिनव कल्पना मी त्यामध्ये करतो आहे, ती म्हणजे या वन खात्याच्या या जमिनीवर म्हणजे पर्यटन, महसूल आणि वन खातं आपण मॅनमेड फॉरेस्ट तयार करतो आहोत. आणि या 270 एकरमध्ये आपण नवीन जंगल उभं करतो आहोत. आणि ह्या जंगलामध्ये तुम्हाला चालण्यासाठी, तुम्हाला फिरण्यासाठी, आपण आतमध्ये जसे आपण जर विदेशात गेलात तर जंगलामध्ये फिरण्यासाठी एक छोटे रस्ते केलेले असतात मातीचे, त्याच्यामध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद तुम्हाला घेता येऊ शकतो. अशा पद्धतीने जंगलांचा विकास करण्याचं विविध स्तरावरचं काम हे देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्ये चालत असतं. त्यामुळे विश्वामध्ये काय काय चालत असतात गोष्टी, जगामध्ये काय काय गोष्टी चालत असतात, आपल्याला दुसऱ्या देशाच्या अनेक गोष्टी आवडतात. आपण सिंगापूरला जातो, थायलंडला जातो, मलेशियाला जातो, इंडोनेशियाला जातो, फ्रान्सला जातो, ऑस्ट्रेलियाला, सगळे देश आपल्याला आवडतात. पण आपल्या देशामध्ये विकास आपण करायला गेलो तर अनेक लोकांना त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आणि त्यामुळे विकास करत असताना कोणत्याही जनतेच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन कोणतेही काम आपण करणार कधीच नाही. पण जनतेला विकासाचं मूळ स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. जनतेने विकासाच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये सुद्धा आलेले प्रश्न आम्हाला विचारले पाहिजेत. पण विकास जर आपण करत राहिलो, डेव्हलपमेंट इज अ नीड ऑफ दिस सेंचुरी, इफ डेव्हलपमेंट विल बी हॉल्टेड, इफ डेव्हलपमेंट विल नॉट टेक प्लेस, द कंट्री विल नॉट बी इन अ पोझिशन टू प्रोग्रेस, असं वाक्य आहे. त्यामुळे बोरिवली हे खेळाच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने आणि मनाचा मोठेपणा असणारे नागरिक आणि लोकप्रतिनिधी या बोरिवली आणि या परिसरामध्ये आहेत, याचं भारताला उत्तम उदाहरण म्हणून आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे असं मी आज सांगतो. त्यामुळे मतांचं राजकारण न करता लोकांना अभिप्रेत असलेलं, ज्याला आपण म्हणतो स्वच्छ सुंदर मुंबई, स्वच्छ सुंदर बोरिवली आणि बोरिवलीमधला विकास हा आज नाही तर येणाऱ्या 50 वर्षामध्ये येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देईल अशा पद्धतीचं काम करण्याचं माझं स्वप्न होतं. गेल्या 3.5-4 वर्षाचा लेखाजोखा मी तुमच्या समोर मांडलाय. आपण चांगल्याला चांगलं म्हणायला जर शिकलो तर मला वाटतं की या देशाचा विकास निश्चितपणाने ज्या गतीने सुरू आहे त्या गतीने भारत हा विश्वामध्ये क्रमांक 1 देश होईल. आपण सगळ्यांनी मिळून भारताच्या या विकासामध्ये आणि भारताच्या आर्थिक वृद्धीमध्ये सगळ्यांनी मिळून जोडून खांद्याला खांदा लावून काम करूया अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.